आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भीमा कोरेगाव प्रकरणी दलित कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, मिलिंद एकबोटे संभाजी भिडे यांना अटक करा, भारिप बहुजन महासंघाची मागणी. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दलित कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली. 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगल प्रकरणी संपूर्ण राज्यभरातील दलित तरुण आणि नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निरापराध दलित तरुणांवर नाहक गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, त्यामुळे या दलित तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तसेच या दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे तसेच संभाजी भेडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार PY दिवे यांना देण्यात आले. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट, जिल्हा संघटक धनपाल कांबळे, समीर पटेल, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सतीश कुरणे, उपाध्यक्ष राजू कांबळे, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सुनीता चिकदोळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 1 जानेवारी 2018 जातीयवाद्यांनी बहुजनाच्या कार्यक्रमावर हल्ला केला, अनेक बहुजनांच्या गाड्याची तोडमोड करण्यात आली, अनेक गाड्या जाळण्यात आल्या, महिला वृद्ध बालकावर दगडफेक करण्यात आली. याचे सूत्रधार असलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना आजपर्यंत या दंगलीच्या प्रकरणामधून 302 खाली अटक झालेली नाही. ते मोकाट फिरत आहेत आणि जे सनदशीर मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही पद्धतीने राज्यभर आंदोलन करत असलेल्या तरुणावर इथल्या मनुवादी सरकारने गुन्हा दाखल करून मरणादलित वाद करण्याचा प्रयत्न केला, अशा मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना अटक करावी आणि समाजामध्ये न्यायव्यवस्था टिकून ठेवावी, लोकशाही टिकून ठेवावी अशी या निवेदनाने आम्ही मागणी करत आहोत. हे आंदोलन पूर्ण राज्यभर होत आहे आणि पूर्ण राज्यभर या दोघांच्या, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेच्या विरोधात वणवा पेटलेला आहे आणि थांबवण्याचं काम फडणवीस सरकारनं, BJP सरकारनं करावं असं मी त्यांना या निवेदनाच्या माध्यमातून आव्हान करतो. यांनी 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीबाबत या कारणास निवेदन दिलेलं आहे. या निवेदनातील मुद्द्यानुसार आपला अहवाल शासनास तात्काळ सादर केला जाईल. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.